निमित्त स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांना 51,000 बेसन लाडूचं वाटप करण्यात येणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं रविवारी 21 जुलै रोजी जुळे सोलापूरसह दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमधील विविध स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांना 51,000 बेसन लाडूचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी दिली. सामाजिक शैक्षणिक सह विविध क्षेत्रांमध्ये अल्पावधीतच एक वेगळा ठसा उमटवलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात. या अंतर्गत रविवारी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत दिवसभरात स्वामी समर्थांच्या मंदिरांमध्ये 51,000 बेसन लाडूचं वाटप करण्यात येणार आहे. जुळे सोलापूर हद्दवाड भागासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावातील श्री स्वामी समर्थ मंदिरांमध्ये भक्तांना 51,000 लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे. सुमारे 20 मंदिरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शहर जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केलं आहे. फाउंडेशनच्या वतीनं लवकरच शेतकऱ्यांना 7,000 छत्र्यांचं वाटप करण्यात येणार आहे. 10,000 महिलांना पर्स देण्यात येणार आहेत. 5,000 टी-शर्टचं वाटपही करण्यात येणार आहे. युवक युवती विद्यार्थी शेतकरी आणि महिलांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून पाठबळ आणि आधार देण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येणार आहे असं अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केलं. जय श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या गुरुपौर्णिमेनिमित्त सोलापूर शहरातील व जुळे सोलापूर भागातील तसेच ग्रामीण भागातील स्वामी मंदिरांमध्ये 51,000 बेसन लाडू प्रसादाचे वाटप स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशन जुळे सोलापूर यांच्या हस्ते होणार आहे. तरी स्वामी मंदिरात सदरील कार्यक्रमास उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती आहे.